अवघड असा प्रश्न, पण सोप्या पद्धतीने सोडवून आपण लवकर उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. ह्यात फक्त आकडेमोड अवघड आहे, बाकी काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. आता प्रश्न काय दिलेला आहे, आलेख आणि तक्ता दिलेला आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर मग प्रश्न विचारलेला आहे त्याने. आता प्रश्न काय विचारलेला आहे, जी मधून पात्र असणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या किती असं विचारलेलं आहे प्रश्न. इथं खाली आहे बरोबर, ह्या ठिकाणी प्रश्न आहे तो. आता थोडी माहिती बघा, एकूण उपस्थित उमेदवार जे आहेत हे 7 राज्य आहेत टोटल, ए टू जी. एकूण उपस्थित उमेदवार किती झालेले, 7 राज्यांमधून बसलेले आहेत ते 3,00,000 विद्यार्थी बसलेले आहेत. त्यापैकी किती टक्के, कुठल्या कुठल्या राज्यातले किती टक्के विद्यार्थी बसलेले आहेत ते दिलेलं आहे. आता यामध्ये या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे, एकूण पात्र झालेली उमेदवारांची संख्या आणि त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांमध्ये पुरुष आणि महिला जे गुणोत्तर आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आता एवढी माहिती आणि आपल्याला काय करायचं आहे, पुरुष उमेदवार किती होते जी मध्ये तेवढं सांगायचं आहे त्यांना. सोडवायला आपण आता चालू करतोय. आता ही तर 7% आलेलं आहे, ठीक आहे, आणि ते 3,00,000, 7×21 म्हणून 21,000 विद्यार्थी या राज्यात बसलेले होते, ठीक. हा झाला 21,000. आता ह्या 21,000 48% विद्यार्थी काय झालेले होते, पात्र ठरलेले होते, म्हणजे 50-2% इतके विद्यार्थी काय झालेले होते, पात्र ठरलेले होते, बरोबर. हे टक्केवारी सोडवूया, हे टक्केवारी किती येते, 21,000 50% येतं 10,500, 10,500 आलं, राईट. 10,500 21,000 ते 420, ही वजाबाकी करून घ्यायची आहे. इथं 0 आलं, 10×2 = 8 आलं, 7×4 = 1, 5×5 = 0, 0, 1. तर 10,080 अशी माझी टक्केवारी आलेली आहे, 10,080 अशी माझी टक्केवारी आलेली आहे. आता ह्या 10,080 पुरुष गुणोत्तर काढायचं आहे, 9×11=20 म्हणजे 9/20 गुणिले हे 10,080. 0×0 सॉरी, इथे 10,080 येते, 0×0 यांनी गुणलं तर 1,008 काय येईल, 504 येईल. 504 9 गुणायचं आहे, या 504 या 9 गुणायचं आहे, तर काय उत्तर येतं, 9×36 म्हणजे शेवटचे 2 digits काय असले पाहिजेत, 36 असले पाहिजेत. असा पर्याय असणारा बघितला आपण, तर हा एकमेव पर्याय दिसतो आपल्याला, म्हणून याचं उत्तर हे